देव आणि दानव इतिहासात फक्त एकदा सोबत आले, त्यांना समुद्र मंथन करायचं होतं, अमृत प्राप्त करून घ्यायचं होतं, कारण अमरत्व प्राप्त करायचं होतं. त्या अमृत कशासाठी? तर अमरत्व प्राप्त करायसाठी. विदर्भातला शेतकरी सुद्धा आज उघड्यावरती आपलं कुटुंब सोडून, कोणाला अमरत्व नसतो, सगळं जग आपलं आयुष्यमान वाढवायच्यासाठी मागे लागलेलं. 40-45 वर्षाच्या वयामध्ये विदर्भातला शेतकरी आपल्या लेकरा बाकरांना सोडून आणि पालकांना उघड्यावरती सोडून आत्महत्या करतो. मी तुम्हाला सांख्यिकी माहिती देतो. गेल्या 2 वर्षात सभापती महोदय, या 2020-21 मध्ये ज्या काही आत्महत्या झालेल्या सभापती महोदया, त्या 2547 आत्महत्या, त्याच्यात मराठवाड्यातल्या 804, पूर्व विदर्भात म्हणजे नागपूरमधल्या 309, उत्तर महाराष्ट्रातल्या 351, पुण्यातल्या 26 आणि एकट्या विदर्भातल्या सभापती महोदया 1128. म्हणजे झालेल्या आत्महत्यापैकी विदर्भातल्या 40-45% आत्महत्या आहेत. दुसरं, 2021 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 2489 आत्महत्या झालेल्या आहेत. 773 आत्महत्या मराठवाड्यातल्या आहेत. पूर्व विदर्भातल्या नागपूर डिव्हिजनच्या 269 आहेत. उत्तर महाराष्ट्रातल्या 307 आहेत. पुण्यातल्या 13 आहेत. एकट्या विदर्भातल्या 1056 आत्महत्या आहेत. म्हणजे झालेल्या आत्महत्यांपैकी पुन्हा 40% प्रमाण आहे. सभापती महोदया, यांच्यातल्या सुद्धा 50-60% आत्महत्या ह्या शासनाच्या मदतीस पात्र आहेत. म्हणजे कुठेतरी हा शेतकरी डिस्ट्रेस्ड होता, या शेतकऱ्यावरती कुठला तरी ताण होता हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावरती कर्ज असेल, हे असेल, म्हणून त्याला शासनाच्या मदतीस तो पात्र झालेला आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. हे का झालं, ही परिस्थिती का तयार झाली सभापती महोदय, ही आणि हा आजही आहे. मी तर त्याच्यासाठी आपल्याला हा विचार करावा लागेल. आणि केवळ हेच नाही,